They were sleeping, they were snooze on me. I was dreaming but with food to eat. Why they sleeping, why they snooze on me? I was seizing opportunity. Now they don't know what to do with me. I keep going hard like I'm in puberty. Rebellious in my blood, there ain't no rule in me. Coming for the top, this is a mutiny. I won't percentage, yeah. Put you in your mind like fuck your business, yeah. You never had a chance like an abortion. Fuck it, you don't wanna play with me, that's forfeit. Shit, took it to a place they never thought he could. Now the lone wolf is hounding up in Bollywood. आणि दोन शॉट तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि खूप मेहनत घेतली दोन शॉटसाठी. थोडं रिस्की वाटतं कारण की मी अजून जास्त करून ड्रोन शिकलेलं नाही. तो कधी कधी नजरेआड गायब पण होतो, म्हणजे समोर असतो आणि तो दिसत नाही आपल्याला तो कुठे आहे म्हणून. त्यामुळे ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि थोडं क्लायमेट मला वेगवेगळं वाटतं आज जरा. टँक बॅग तर कवर मला भेटत नव्हतं. आता बघूया, पाठीमागं लगेज बांधलेलं आहे. सेफ अँड सेफ्टी जायचं आपल्याला टुवर्ड्स माळशेज होऊन पुण्याला जायचं आहे. आता तुम्ही बोलणार की हा माळशेज मार्गे पुण्याला खात आहे, तर म्हणून खात तुमच्यासाठी आपण माळशेज मार्गे पुण्याला जाणार आहे. पावसाचं वातावरण दिसतं आहे. जर पाऊस आला तर आपली हालत बेकार आहे. फक्त मी रेन पॅन्ट घेतलेली आहे आणि रेन कवर घेतलेलं नाही. अवघड आहे, यामध्ये आपला ड्रोन आहे, जपलाच पाहिजे. नक्की सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये, कारण की मी टोटली सेटअप केलेलं आहे आणि मगच ब्लॉगिंगची सुरुवात केलेली आहे. कारण की माझा जो व्हॉइस आहे तो करी आधीमध्ये ऊपर नीचे होता रहता आहे मेरा. सकाळी जॉगिंग चालू केलेली आहे. ह्याच्या आधी कोणते चांगलं शिक्षण दिलेलं आहे. लहान मुलं पण जॉगिंग करतायत. पाणी बसलं ठाण्याला आणि व्हायचं तेच झालं आहे. थोडं थोडं पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. एनिवे काय प्रॉब्लेम नाही आहे, आपण राईट कंटिन्यू ठेवू. कारण की आपण ज्या जागी थांबलो त्या जागी पाऊस जास्त पडतच असतो, त्यामुळे आपण आपली राईड कंटिन्यू ठेवूया. आणि जर पाऊस जास्त लागला तर आपण कुठेतरी थांबूया. असं काय नाही, रेनकवर आहे. पण माझ्या पाठीमागे जे लगेज आहे ना त्यामध्ये एक कॉपी ठेवायची, ते भिजण्याचे चान्स जास्त आहे. तर औरंगाबादचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी आय बटनमध्ये लिंक देतो, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? हां, पोतले भिवंडी बायपासला, म्हणजे भिवंडी बायपासला लेफ्ट टर्न मारायचा आणि डायरेक्ट माळशेजला जायसाठी मार्ग भेटतो आपल्याला. माळशेज मार्ग हा का निवडला मी, कारण की आपण खंडाळा मार्गे पण पुण्याला जाऊ शकत होतो. पण म्हटलं थोडं काहीतरी तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवायचा प्रयत्न करूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, खूप मजा येईल आणि खूप मस्त वाटेल तुम्हाला. आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपण इथंच भरून घेऊया. इकडं एक मिनटं, तिकडं एक मिनटं, तिकडं फुल करा. फुल करणं आहे. कॅमेरा आहे? हां, कॅमेरा आहे. चालू रखा है हमेशा. चालू रखा है. अरे आप रिकॉर्डिंग में रहता है? हाँ, रोड का शूटिंग. हाँ, अमर दुबे. अमर दुबे अभी आ गए थे दोनों जन. चलो मिलते हैं कल. चलो म्हणजे जो मुरबड रस्ता लागलेला तो खराब आहे बघा.
हाइट आपले का प्रॉब्लम नहीं है। सिंगल रोड आपण एक नंबर आहे, फक्त ओव्हरटेकिंग करताना प्रॉब्लेम येतोय, कारण की एखादी एसटी किंवा एखादा ट्रक आला तर आपला आणि रस्ता बघू शकता एक नंबर रस्ता आहे। काय ट्रॉफिक अजिबात नाही आहे, त्यामुळे मी लवकर निघालोय, जरा म्हणजे घाट जरा एक्सप्लोर करू शकेल आणि तुम्हाला चांगले चांगले फुटेज देऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करेन। तर हा समोरचा अँगल कसा आहे तो मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आता मी सेटअप केलेलं आहे त्याला व्यवस्थित, मला तर वाटतं प्रॉपर आहे, तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर लय बरं होईल की कसा आहे तो। दोन्ही अँगल सांगा मला। खूप मेहनत घ्यायला लागते मित्रांनो, तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ते इंस्टाग्राम आय डी येत असेल बघा, नक्की मला फॉलो करा, तिथे अपडेट असतात माझ्या। काय रस्ता यार, व्हॉट अ व्ह्यू मॅन, डॅम रस्ता काय पण म्हणा एक नंबर आहे, वन वे असला पण एक नंबर रस्ता आहे, बोलत तर एकदम कडक। स्पीड मेंटेन आहे आणि रोड पण एक नंबर आहे त्यामध्ये। जर तुम्ही राईडला निघत असाल किंवा कुठं लॉंग राईडला निघत असाल ना, तर अर्ली मॉर्निंगला निघून गेलात तर खूप भारी होईल, कारण की रस्ता पण मोकळा असतो आणि ट्रॅफिकचं पण टेन्शन असतं त्यामध्ये। आता मी मला लवकर निघायचं, मी लवकर निघून गेलो कारण की मला रस्ता मोकळा पाहिजे, लवकर लवकर पोहोचता आलं पाहिजे, लवकर लवकर फुटेज घेता आलं पाहिजे। सगळे हॉटेल चालू, बार चालू, सगळं चालू झालेलं आहे। अरे तू आता पोहोचले मुरबड मध्ये आणि वाजले तर बरोबर 8। राईट साईडला आहे मुरबड बस डेपो, एस टी डेपो। ऑलमोस्ट एस ट्या चालू झालेल्या आहेत, म्हणजे थोडं थोडं करून सगळं चालू झालेलं आहे आता। आणि हां, जर तुम्हाला कर्जतला जायचं असेल तर माझ्या राईट साईडला बघू शकता हा रोड, तर हा कर्जतला जातो। आता आपण नाश्त्याला आपल्या फेवरेट हॉटेलला थांबायचं, तोपर्यंत आपण थांबायचं नाही आहे, भूक तर लागलेलीच आहे, पण आपण त्या हॉटेलला जाणार आहे कारण त्या हॉटेलला नाश्ता एक नंबर, जेवण एक नंबर मिळतं। आणि नक्की तुम्ही तिथं पण जाऊ शकता, कारण की ऑलमोस्ट आमची गैरफायची जेव्हा राईड गेली होती तेव्हा पण आम्ही तिथंच थांबलो होतो, आणि त्याच्या आधी मी म्हणजे मी स्वतः एकटा राईडला जातो तेव्हा पण मी तिथंच थांबतो नाश्त्यासाठी, चहासाठी आणि जेवणासाठी पण। तर आपलं हे हॉटेल आहे आजचं, म्हणजे दरवेळेच असतं। चला नाश्ता करून घ्यावे आपला पाटापाट। सिस्टम चेंज केली यार, पहिलं वेगळं होतं आता वेगळं आहे। चहा घेऊन आम्हा एक चहा घेऊन मिसळ आहे ना, खूप आवडते मला, आजच नाही पहिल्यापासून आमची राईड आली होती तर पण, आणि त्याच्या ऑलमोस्ट तीन चार वर्ष आले आम्ही, मी तर त्यावेळी आणि जात्यावेळी थांबत होतो नाश्त्याने, तर जेवढं दोन्ही पैकी एक करू तुम्ही, कारण की इकडची मिसळ आहे तर मी एकदा खाऊन बघा हॉटेल प्रांजलीमध्ये।
उंबर पाड्याच्या थोडं 4 ते 5 किलोमीटर आहे, त्यानंतर ऑटोला प्रांजली लागतो. नक्की मी देतो झालेली आपली मस्तपैकी वाजले, 6:45 वाजले. तर परत एकदा मी सांगतो तुम्ही तुम्हाला की हॉटेल प्रांजलीला नक्की विजिट द्या, कारण की इथलची मिसळ आहे ना ते एक नंबर आहे. कारण की माळशेज घाटाकडे आल्या, म्हणजे माळशेज घाटाच्या पायथ्याशी आल्यानंतर हा असा नजारा दिसतो. व्ह्यू देखो यार, व्ह्यू तर आपला मित्र पण ओतूरमध्ये राहतो गणेश, जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर थोड्या वेळाने मी त्याला फोन करणार आहे, तो आहे का नाही माहीत नाही आहे घरी, जर तो असेल तर त्याला नक्की भेटून जाईन मी. गणेश भावा येतो तुला भेटायसाठी, असलं तर नक्की मला भेट, थोड्या वेळात तुला मी कॉल करेन. तिकडे बघते काय व्ह्यू आहे हे बघा, इथे धुकं आहेत आणि इथं जास्त दरड कोसळण्याची भीती असते, पण त्याला आता सपोर्ट दिलेला आहे, पण तो पण सांगू नाही शकत. अर्धं काम अजून चालूच आहेत माझे घाटात, ही साईड जरा जास्त दरड कोसळते, इथं तर जास्त दरड कोसळते. वाव काय व्ह्यू आहे, हाय 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 चंकू, हाय हनुमान जी कैसे हो आप. मला हा वाला पॅच खूप आवडतो, कारण की असं राऊंड मारून आहे ना तो बघण्यासारखा एक नंबर. आणि हा आपला कार वॉश पॉईंट इथून घाटाला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची खिंड इथे लाभलेली आहे, तुम्ही समोर बघू शकता त्यांचे, म्हणजे त्यांचे पाय इथे लाभलेले आहेत, पावन झालेली खिंड आहेत त्यांचे, पायाची स्पर्श झाली तिथे वरती आहे. थोडं ट्रेक करायला लागेल. और चंको, अरे यार सब लोक बैठे यार, पूर्ण टोळी बसली आहे यार. हे हनुमान, जय शनेश्वर. मरायच ना, भीती वाटते बाबा, मागच्या वेळी मला अंगा बिंग धावून येईल बाबा बिचारा, आता भरस तू थांबू नकोस, तू जा. तुझा यार यार ठसन बघतोय. अरे बापू, जवळ आता पाणी हळूहळू पाहतात आणि काय काय छोटे छोटे तुकडे बघत तिथे वरती मोठमोठे. सदा करून याच्याखाली थांबू नका, मी थांबलो म्हणजे माझा थोडा कॅमेरा बंद झाला होता म्हणून थांबलोय. आवाज घुमतो इथे, काय घुमतो इकडे जायला आपल्याला टाइम नाही आहे, जिथं माणसं येतात ते असे कमी कमी झालेले आहेत वेगळा, जिथं जास्त फोर्सनं पाणी येतं तिथं. बघायचे का तुम्हाला फुटेज, बघायचे का बघा, 1 2 3.
खाने पिने की सोय है, रहने की सोय है, जेवन बेवन करू शकता कि एक दिवस तुम्हें तो हॉलिडे स्टे करू करायला करू शकता, म्हणजे राहू पण शकता इथं काय काय म्हणतो त्याला त्याला चांगलं नाश्ता नाही मागवायला तरी याने नाश्ता मागवलाय. मी नाश्ता करून आलो होतो ऑलमोस्ट. काय आता एवढं खायला लागणार आहे म्हणजे एक महिन्यापूर्वी भेटला होता ना तुला. हां एक महिना ऑलमोस्ट एक महिना झाला आम्हाला भेटून. आता मी याला फोन करणार नव्हतो परत म्हणलं जर याने व्हिडिओ बघितला परत बोलेल की भावा येत नाही गेलास आणि भेटला नाही म्हणून याला फोन केला तर याचा परिणाम बघा असे काय आता एवढं खायला लागणार आहे. चला खाऊया आणि परत भेटू तुम्हाला. तर गणेश भाऊ थँक्यू. सो डोसा खाल्लाय मस्तपैकी आपला पोट जाम करून ठेवलं आहे गणेशनं माझं. आणि त्याची काय ती गाडी आहे बाईक सुझुकी. इथून लांब आहे तुला 2-3 किलोमीटर आहे. मग इकडून जातो मी. चालतंय चल भेटूया परत. हां बरं करतो पुढच्या महिन्यात करू आपण नक्की. हां चालतंय चालेल हां आता ना चालते चल भेटूया. हां चालेल ठीक आहे चल मग भेटूया. तर भावा थँक्स आलास त्याबद्दल खूप भारी वाटतं. भेटत जावा आंधोबे खूप बरं वाटतं भेटा आपल्या माणसांना. विघ्नार गणपती देवा ट्रस्ट ओझर ओझरचा गणपती समोर गणपती बाप्पा मोरया आणि आपल्याला राईट मारायचं आहे इथून. सध्या मी गुगल आंटीच्या बेसवरती जाणार आहे. गुगल आंटी ना अशी नेते कधी कधी ते सो आता सध्या तिचा सहारा घेणार आहे. रेनपॅन आलेली आहे, रेन कवर आणलेलं नाही आहे जॅकेटचं, त्यामुळं व्हिडिओ एंडपर्यंत बघा. याचा नेक्स्ट पार्ट येईल तो नक्की बघा. लोणावळा टू सॉरी पुणे टू मुंबई. ओके तोपर्यंत बाय बाय सी यू. काळजी घेत राहा मित्रांनो आपली. नक्की भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण की वीज खूप कडकते आणि मला विजेची खूप भीती वाटते त्यामध्ये. हां तर नेक्स्ट पार्ट टू बी कंटिन्यू. बाय.